मिर्झेतील बोलवाड रस्त्यावर एमआयएम जिल्हाध्यक्ष डॉ महेशकुमार महादेव कांबळे यांनी नव्यानं बांधलेल्या महामंगल बंगल्यात बुधवारी मध्यरात्री तीन वाजता चोरी झाली याबाबत कांबळे यांनी मिरज शहर पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांनी शाहिद मुनीर गोदड आणि फैयाज सिकंदर गोदड दोघे राहणार गोदडमाळा टाकेरोड मिरज या दोघा संशयित चोट्यांना अटक केली सदर चोट्यांनी बंगल्या चांदीचे साहित्य आणि वीस हजार रुपयाची रोख रक्कम चोरी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे बोलवाड रस्त्यावर हो डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी महामंगल नावानं बंगला बांधला आहे नुकतेच या बंगल्यात वास्तुशांती झाली होती मात्र बंगल्याचे काही काम बाकी असल्यानं डॉक्टर कांबळे हे कुटुंबियांचं मालगाव रस्त्यावरील फ्लॅटमध्ये राहण्यास गेले होते बुधवारी मध्यरात्री सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास दोघे चोरटे महामंगल बंगल्यात शिरले यावेळी चोरट्यांनी बंगल्याच्या दरवाजाचा कडिकोंडा उचकटून आत प्रवेश केला बंगल्यात चोर शिरल्याच्या आसपासच्या रहिवाशांना दिसून आल्यानंतर तेथील काही तरुणांनी या दोघा चोरट्यांना पकडले त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिले बंगल्यात चोरी झाल्याबाबत पोलिसांनी डॉक्टर महेश कुमार कांबळे यांना माहिती दिली कांबळे यांनी बंगल्यात जाऊन पाहणी केली असता वास्तुशांती कार्यक्रमात पाहुण्यांनी भेट दिलेली सुमारे दहा हजार रुपये किमतीची चांदीची वस्तू आणि कपाटात ठेवलेले सुमारे वीस हजार रुपयांची रोख रक्कम असा तीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे दिसून आले याबाबत महेशकुमार कांबळे यांनी मिरजर पोलिसात तक्रार दिली असून अधिक तपास पोलिस निरीक्षक संजीव झाडे हे करीत आहेत